प्लीज सब्सक्राइब लाइक एंड शेयर। शेतीच्या संपूर्ण माहितीसाठी चॅनल सब्सक्राइब करा। शेतीच्या अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी घंटा बटणवर क्लिक करा। सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी। आम्लयुक्त आणि पांढळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही। जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या 2 ते 3 पाळ्या द्याव्यात। शेवटच्या कुळव्याच्या पाळीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे। खरीप हंगामात म्हणजे जुलै पहिला पंधरवाडा, रब्बी हंगामात ऑक्टोबर पहिला पंधरवाडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवाडा, उन्हाळी हंगामात फेब्रुवारी पहिला पंधरवाडा यामध्ये पेरणी करावी। मध्यम ते खोल जमीन यासाठी 45x30 सेंटीमीटर, बारी जमीन 60x30 सेंटीमीटर, तसेच संकरित वाण आणि जास्त कालावधी वाणाची लागवड 60x30 सेंटीमीटर अंतरावर करावी। कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी 2 चाड्याच्या फाबरीने करावी, म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते। बियाणे 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल पेरू नये। बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकन पद्धतीने करावी। सूर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे 8 ते 10 किलो बियाणे आणि संकरित वाणाचे 5 ते 6 किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे। मर रोगाच्या प्रतिबंधासाठी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम किंवा प्रॉसिकॉल प्रति कॉल प्रति किलो बियाणास सोळावे। केवडा रोग टाळण्यासाठी 6 ग्रॅम ॲप्रॉन 35 SD प्रति किलो बियाणास सोळावे। तसेच विषाणूजन्य जसे नॅक्रोसिस रोगाच्या प्रतिबंधनासाठी इमिडोक्लो प्रीड 70WA गावचा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणास लावावे। त्यानंतर एक्झोटोबॅक्टर हे जीवाणू खत 35 ग्रॅम प्रति किलो बियाणास पेरणीपूर्वी लावावे। सूर्यफूल पिकाचे सुधारित काही जाती आहेत, जशा SS56 मॉडर्न EC 68414 भानू, तसेच संकरित वाण KBSH1 LSFH171 LSFH35 LSFH8 KBSH44 फुले रविराज MSFH17। आंतरपीक पद्धतीत सूर्यफूल आणि तूर 2:1 किंवा 2:2 आणि भुईमूग आणि सूर्यफूल 6:2 किंवा 3:1 या प्रमाणात ओळीने पेरणी केल्यास उत्पन्नात चांगली वाढ होते। कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी 2.5 टन शेणखत तसेच 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश पेरणीच्या वेळेस 2 चाड्याच्या फाबरीने करून द्यावे। बागायती पिकास प्रति हेक्टरी 60 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश द्यावे। यापैकी 30 किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या 30 किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर 1 महिन्याच्या आत द्यावी। गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी 20 किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे। पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी 2 रोपातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून विरळणी करावी। पेरणीनंतर 15 दिवसांनी 1 खोरपणी करावी, तसेच 2 कोळपण्या कराव्यात। पहिली कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी व दुसरी कोळपणी 35 ते 40 दिवसांनी करावी। सूर्यफुलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे। सूर्यफुलाच्या संवेदनक्षम अवस्था जसे रोप अवस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था व स्वनेशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये। फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते। विषाणूजन्य रोग हा रस शोषणाऱ्या फुलकिड्यामार्फत होतो। त्याच्या नियंत्रणासाठी इमिडोक्लोफेड 200 SL 2 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात पेरणीनंतर 15 दिवसाच्या अंतराने 3 वेळा फवारण्या कराव्यात। मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30 प्रवाही 0.03% फवारावे। घाटे आळीच्या नियंत्रणासाठी क्विनोलफॉस 25% प्रवाही 1000 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी वापरावे। केवळ आळीच्या नियंत्रणासाठी आळ्याचे पुचके वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा नाश करावा। सूर्यफुलावरील पाणी खाणारी आळी, केसाळ आळी, गाठे आळी यांच्या नियंत्रणासाठी HNPV या विषाणूची फवारणी करावी। सूर्यफुलाची पाने देठ व फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी। कणसे चांगली वळवून नंतर मळणी करावी। कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी 8 ते 10 क्विंटल, संकरित वाणापासून 12 ते 15 क्विंटल आणि बागायती संकरित वाणापासून प्रति हेक्टरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळते। पीक फुलोरत असताना सकाळी 7 ते 11 या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तपकावरून हळूवार हात फिरवावा व
म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. सूर्यफुलाचे फूल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर 8 दिवसांनी 2 ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाणी या पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते. परागीभवन होण्यासाठी प्रति हेक्टरी 4-5 मधमाशाच्या पेट्या ठेवाव्यात. सूर्यफूल पिकाची फेरपालट करावी. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. दरवर्षी त्याच जमिनीत वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादन क्षमता कमी होते, तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीत कमी 3 वर्ष तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये. तसेच कडधान्य सूर्यफूल किंवा तृणधान्य सूर्यफूल याप्रमाणे पिकाची फेरपालट करावी. पीक फुलोरात असताना कीटकनाशकाची फवारणी करू नये. अगदीच आवश्यकता असेल तर कीटकनाशकाची फवारणी करावी.